गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी आपला वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. त्यांना भेटवस्तू म्हणून 50,000 वह्या वाटप केल्या. तसेच कोणीही भेटवस्तू देणार असतील तर त्यांनी वह्या भेट द्याव्यात असे आवाहन केले होते. त्यानुसार भेट स्वरूपात 10,000 वह्या जमा झाल्या असून त्यांचंही वाटप केलं जाणार असून इतर राजकीय नेत्यांनी सुद्धा आपला वाढदिवस अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वह्या पुस्तके देऊन साजरा करावा असा संदेश देण्यात आलाय. मी त्यांना एक नोटबुक दिली आहे सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांना एक मी सांगितलं आहे की तुम्ही त्याच्या फर्स्ट जे आपलं पेज आहे त्यामध्ये लिहा की मी आपला शिक्षक, मी आपल्या शाळा, मी आपल्या पालकांना, मी त्यांचे नाम रोशन करीन आणि आपल्या जिल्ह्याचं नाव हा संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार आहे आणि हे माझे जिल्हा परिषदचे विद्यार्थी हे करून दाखवील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे. जे आपली 8वीपर्यंतची क्लासेस आहे त्यामध्ये आपण वाटप करणार आहे. जास्त आहे पण मी आपलं स्वतःहून 50,000 असे नोटबुक मी तयार केली आहे आणि लोक मला ज्या माझ्या जन्मदिनानिमित्ताने ते मला गिफ्ट करतात याच्या पुढच्या वर्षी पण त्यांनी केलं आहे, या वर्षी पण करत आहे. जे अशी बुक आहेत ते आम्ही सर्व विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत. त्याच्याकडे अंदाजे 10,000 वह्या जमा